भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर मे महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची 23,152 कोटी रुपयांची गुंतवणूक। अमेझॉन इंडियामध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात, यामध्ये पीएक्सटी विभागातनं सुमारे 100 कर्मचाऱ्यांची कपात, 400 ते 500 कर्मचाऱ्यांना कपातीचा फटका। आता डीसीबी बँकेची मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ, बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात केली वाढ। एमजी कंपनीची स्वस्त आणि स्मार्ट इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीची खरेदीसाठी बुकिंग सुरू, ही देशातली पहिली सर्वात लहान आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार। हरियाणा सरकारचं नवीन उत्पादन शुल्क धोरण मंजूर, ज्या अंतर्गत ऑफिसमध्ये दारू पिण्यास परवानगी दिली जाणार, यासाठी कंपनीला काही आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागणार। देशातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना 64 कोटी रुपयांचे शेअर्स वाटले। डीएलएफच्या तिमाही निव्वळ नफ्यात सुमारे 41% वाढ, डीएलएफच्या भागधारकांना प्रति शेअर 200% लाभांश जाहीर। पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकावर साकारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक मावळा पगडीचं काम अंतिम टप्प्यात। वर्षभरात मध्य रेल्वेच्या पर्यटन तिकिटाच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक प्रवाशांचा लोकल प्रवास, पर्यटन तिकिटांमुळे कोटीची कमाई। तामिळनाडूच्या विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्यानं 10 जणांचा मृत्यू, या 3 महिलांचाही समावेश, बनावट दारू विकल्याप्रकरणी दोघांना अटक। केरळच्या कोची इथे भारतीय नौदलाची मोठी कारवाई, 12,000 कोटींचं ड्रग्ज नौदलाने केलं जप्त, एकाला घेतलं ताब्यात। ऑपरेशन समुद्रगुप्तद्वारे एनसीबीकडून वर्षभरात 40,000 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, या अंमली पदार्थांची पाकिस्तानातनं तस्करी होत असल्याचं समोर। पाकिस्तानातील हाजी सलीम हा तस्करीचा म्होरक्या असून सलीमपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी बंगळुरूत घेतली डी के शिवकुमार यांची भेट, डी के शिवकुमार यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्ताने दिल्या शुभेच्छा। मुखा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर, संरक्षण अधिकाऱ्यांनी बंगालमधील बखली समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांना बाहेर काढलं, पाणी वाढत असल्यानं पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन। शारजाहून कोईम्बतूरला येणाऱ्या 4 प्रवाशांकडून 1 कोटींचं सोनं जप्त, 2 प्रवाशांना अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई। अमिताभ बच्चन यांनी ट्रॅफिकमधला वेळ वाचवण्यासाठी केला चक्क दुचाकीवरून प्रवास, रविवारी दक्षिण मुंबईच्या हॉर्निमन सर्कल परिसरात शूटिंगला जाताना ते वाहतूक कोंडीत अडकले, अखेर एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट घेत सेटवर पोहोचले, बच्चन यांनी फोटो केले पोस्ट। कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन करणार, चित्रपट निर्माते गुनीत मोंगा, अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि ईशा गुप्ता यांचा मंडळात समावेश। तू तू मै मै मालिका पुन्हा एकदा नव्याने येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर दिसणार सासूच्या भूमिकेत। अजय देवगण सोबत आर माधवन दिसणार चित्रपटात, विकास बहल दिग्दर्शित हॉरर थ्रिल मध्ये अजय आणि माधवन प्रथमच एकत्र दिसणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।